అరమోడికి ఆ తమ్మునికి మనకి మేము అనలే మూడికి ఆహా మీ నాయమ అన్నారు అరమోడికి ఆహా మీ నాయమ అన్నారు అని హిడి చాలా కేలా కేసు మనాన్ని చాలా కేలా బిగితలే గా మీ హిడి మధ్య పవర్ కితీ కితీ పవర్ ఆ హిడి మధ్య ही माझी व्हिडिओ किंवा सोशल मीडिया ह्याद्वारे काही होऊ शकतं काही तरी मी शेतकऱ्यांना सारखं ओरडत असतो दाखवा रे माझ्यासारखे अजून 10-5 जण शेतकरी पुत्र तयार व्हा दाखवा शेतीची अवस्था हाल अवस्था शेतीचं चांगलं दिवस वाईट दिवस समज दाखवा व्हिडिओ एक डेमो तुम्हाला दावला की असं काही बी काम होऊ शकते चल मोड हा फटाक दुसणं हे मकवान मोडा आलाय आता याची कणसं मोडून गुरांना नेतोया आता काल काय आमचा व्हिडिओ नव्हता एवढा मोठा सकाळचाच होता ती बी काम नव्हता मटनाव गेली हो जादू काय सांगायचं आमच्या मिवणी बायचं म्हणजे जादूच्या बहिणीचं बोकड होती 3-4 बोकड होती ती मटनाव गेली ती काल हा मी बी गेलतो पण मी संध्याकाळनं गेलतो अरे लका तू शेतकरी कशी म्हणायचं तुला एक ते दिवस झालं मी तुला शिकवतोय काय शेच कुठं तू मुडती कुठं हा शेतकरी म्हणलं की काय बी करायला लागतं चल काढ हा ना शिरू वाटा नाही असं असतं लगेच गेली का ना आतमध्ये असं तू बाहेरचं काढायचे म्हणले अक्कई तुकडं तुला आकडं नाही बाहेरचं मोडायला लागल तेव्हा ते गुरण पुरतं वज होईल तर असं द्या ताई रान मोकळं होत आलं याला सपासपा मोकळं करतो मका मोडून गुरांना हे घालतो आणि लगेच ह्याच्यात दुसरं पीक लगेच टाकून घेतो आता ह्याच्यात तसलं हे टाकायचं चाललंय माझ्या डोक्यात पण बघू काय होतंय टाकताना परत अनेक मित्र म्हणतात तुला फेकतो टाकायच्या वेळेस सांगेन काय टाकायचं ते कसं शेती ही निसर्गावर अवलंबून आहे निसर्गाचा समज बघून टाकायला लागतंय आता मी तुम्हाला म्हणत ह्याच्यात ही टाकायचं ती टाकायचं ती नाही टाकलं की तुम्ही म्हणणार फेकतय सबसे ज्यादा फेकणेवाला म्हणतात मला असल्या कमेंट बघून मला हसा येतं का नाही मला आपल्या ह्यांचं ध्यान होतं असं ते आता काय सांगायचंय तुम्हाला दांडे तुलना आहे राजकारण करत मग ती अशी मला म्हणते ते एक जण बी म्हणलं तू शेम त्यांच्याकडंच या तसं नाही राहिला का मी शेतकरी मी गरीब आहे माझ्या तिकडं तिकडं होईन व्यवहारात पैशात पिकं पाण्यात का तर ती शेती ही हवामानावर अवलंबून आहे निसर्गावर निसर्गाने साथ दिली तर आम्ही किंग आहे किंग शेतकरी आम्ही आमचा कोण नादच करू शकत नाही होय आता बस कर मागणं तोड तोड फक्त आम्हाला शेतीला चांगलं दिवस यायला फक्त वातावरण मार्केट गावू द्यावं ती दोन गोष्टी आमच्या हातात आल्या ना मग आमचा नाश करणार नका शेतकऱ्यांचा असंही तर अरे किती नकर किती नकर कामाच्या आधीच काढ पटा पटा कुच्चा होतीन ही होतीन ती होतीन हा वाळायला लागलं लक्का हो का अशी भाषा गले गावंडाळ बोलते भाषांमध्ये आधी इंग्लिश हानते कुठनं तरी अरे किती ही झाली भाषा लखा रास चल तोड हा गावाकडली नाही ती भाषेला काय म्हणत नाही प्रत्येकाची जशी म्हणजे जशी ही आहे प्रत्येक भागातली इगळी भाषा असते तुला नाही कळणार तू अजून काजड शिंदेवाडी बारामती सोडून कुठे हिंडली नाही त्यामुळे तुला अजून भाषा कशा कशा आहेत बाहेरच्या आहे तुला काय माहिती नाही पण जाऊन दे तुला हिंडावतो एका दिवशी इथं बारामतीच्या पड्याला मोरगावला यायला नेतो की अरे नेव एका दिवशी काम असते ते आपल्या मागे शेती आपल्या मागे लय शेती विकून जाते का देवाला का गुरं घेऊन जाते संग अरे पण कामच तेवढं माझ्या एकट्याव समज म्हणल्यावर मी काय काय बघायचं तुम्हाला घेऊन फिरवायचं का रानातलं बघायचं का मोटारा बघायच्या का दवाखाना बघायचं पोरांच्या शेळा बघायच्या काय काय करायचं काय एकट्याने लय ते अपराव माझ्या जीवाला आता अण्णांना ह्यांना मी लय त्रास देत नाही कारण कसं आहे आता त्यांचं बी वय झालं या अजून त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे चुकीचं आहे त्यामुळे त्यांना जे करू वाटेल ते करा म्हणतो ना ते करू नका आपण त्यांना काहीच बोलत नाही काम सांगत नाही काय ना काय ना काय ना तुम्हाला करू वाटलं करा कारण त्यांनी पहिलं जुन्या काळातले हाल काढलं व हाल काढलं एवढ्या जमिनी हां मग ती आपण जपायचं काम करायचं ही काहीच नाही करायचं हे असं माझं धोरण असतं त्याच्यामुळं मग मी लय आबादतो शेतीत कारण त्यांचं कष्ट डोळ्या देखत बघितलेलं आहे लहानपणी त्याच्यामुळं आता त्यांना आपण काय काम सांगत नाही काय नाही काय नाही मग आमचा अण्णा बी लय भारी म्हणायचं आमच्या अण्णाने 13 एकर जमीन एकात घेतली या 13 एकर
ही जी आता मका तोडतोय ना आम्ही, ही खरेदी आहे आमची, की आजा पंजांची नाही किंवा कोणाची नाही, माझ्या वडिलांनी घेतलेली जमीन आहे, 13 एकर जमीन एकाच जागेवर गट अक्का असा झालेला इशे. मग त्यांनी लय कष्ट केलेलं आहे, त्यासला ते धंदा आपला ब्लॅस्टिंगचा, त्याच्यात दुरोळा किती असतो. आता कुणी वीर खाणली असली तर तुमच्या लक्षात येईल की ब्लॅस्टिंग सारखा धंद्यात कष्ट कशात आहे का होय. आणि मग ते एवढं कष्ट केलेलं आहे दुरोळा खाऊन, त्याच्यामुळे आपण त्याची जाणीव ठेवतो म्हणून त्यांना आता काम सांगत नाही आपण. त्यांचं बसून खायचं दिवस आलं, त्यांना पोरं खेळवायची, पोरं शाळेत सोडायची आणायची. हा ते 35 किलो असतं, 35 किलो मग ही काय बारकं काम आहे का. आणि मग त्याच्यामुळे आपण त्यांना काय सांगत नाही, तुमची आहे चला असू दे. बरं ठीक आहे, चला बघा दोस्तांना आपला व्हिडिओ आवडला तर. आता हिच्याकडून घेतो पटापटा काढून मका म्हणून जातो घरी, लय काम वाजेल. अजून थोडं काढायचं म्हणजे संध्याकाळच्या सहित बघतं, परत यायची गरज नाही काय. अजून काढ, 4-5 काढ, नाही तर मला काय तुलाच घेऊन येते संध्याकाळ आणि काढायला. चला असू दे बघा दोस्तांना.